Hello students, how are you? Today we are going to learn Marathi Standard 4. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी या विषय बघणार आहोत. त्यामध्ये 7 नंबरची कविता दिलेली आहे धूळ बेरणी. ही जी आहे अशोक कौतिक कोळी यांनी लिहिलेली आहे. खूप छान अशी कविता आहे. यामध्ये जे आहे शेतकरी शेतकऱ्याची व्यथा यामध्ये सांगितलेली आहे. आणि जेव्हा ही धूळ पेरणी केली जाते पाऊस यायच्या पूर्वी, ठीक आहे, त्यानंतर जे शेतकरी असतात पेरणी करतात, तर त्यामध्ये जी जमीन असते तर ही जमीन जणू काय त्या पावसाचे वाढ बघत आहे. तर ती पीक येण्यासाठी कशी आतुर झालेली आहे यात ते अत्यंत असं एक समजायचं की मनातून असे त्यांनी कौतुक केलेलं आहे. सोबतच शेतकऱ्यांची व्यथा सुद्धा त्यातून सांगितले आहे की समजा पाऊस जर झाला नाही तर शेतकऱ्यावर कोणतं संकट येऊ शकतं याविषयी या कवितेने जो कवी आहे त्यांनी अतिशय अशा दुःख शब्दात सुद्धा शेतकऱ्यांचं हे जे आहे यामध्ये व्यथा व्यतीत केलेली आहे. तर चला बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो पान नंबर 19 वर मराठीच्या पुस्तकामध्ये 7 नंबरची जी कविता दिलेली आहे धूळ पेरणी ऐका म्हणा वाचा. ही जी कविता आहे सुरुवातीला वाचून दाखवते. असो बरकत धूळ पेरणीला लागला मातीचा जीव झोरणीला. हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला टिपूर मोत्यांची आस मोरणीला. येऊ नये कधी दिवस जाचक कासा वीस डोळे बनले चातक. कोरडे नक्षत्र पूर पापनीला आलेलं आभूट दूर दाटनीला. मिळता डोळ्यांना मेघू इशारे मातीच्या कणांना फुटले धुमारे. कवी जो आहे ते आहेत अशोक कौतिक कोळी यांनी लिहिलेले आहे. तर चला बघूया. तुम्हाला माहिती असेल की शेतकरी काय करत असतो, पाऊस येण्याच्या पूर्वी धूळ पेरणी करत असतो, ठीक आहे. त्यामध्ये जी धूळ पाऊस यायच्या पूर्वी जी धूळ पेरणी केलेली आहे त्यामध्ये ही जी जमीन आहे ती काय करते आहे, वाट बघते आहे. असो बरकत धूळ पेरणीला लागला मातीचा जीव झुरणीला, की कधी पाऊस येणार आहे त्या पावसाची आतुरतेने वाट बघत आहे. कारण की जी माती आहे ही जी जमीन आहे तिला काय लागलेला आहे, ती एक पावसाचा ध्यास लागलेला आहे. तिचा जीव हा झुरणी लागलेला आहे की कधी पाऊस येतो आणि कधी पीक बाहेर पडतं. हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला टिपूर मोत्यांची आस मोरणीला. तर जेव्हा पाऊस येतो, पाऊस आल्यानंतर जेव्हा ते पीक वर येतं, पीक आल्यानंतर पीक जेव्हा मोठं होतं त्या मोठ्या झालेल्या पिकांमधून जेव्हा ते टपोर दाणे बाहेर पडतात तर ते दाणे बघण्याची जणू काही ही एक धरतीरूपी मोरणी, म्हणजेच धरतीरूपी मोरणीला काय झालेलं आहे, त्या टिपूर दाण्यांची म्हणजे टिपूर मोत्यांची एक आस लागलेली आहे असे कवीने वर्णन केलेलं आहे. येऊ नये कधी दिवस जाचक कासावीस डोळे बनेल चातक. जाचक म्हणजे अतिशय त्रासदायक, ठीक आहे. आणि चातक म्हणजे तुम्हाला माहिती असेल ढगातील पाणी पिऊन राहतो असा एक समजत असलेला पक्षी आहे जो फक्त पावसाळ्यातच पहिल्या पावसाचं पाणी तो पित असतो, ठीक आहे. तर इथे सांगितलेलं आहे येऊ नये कधी दिवस जाचक. कधी कधी काय होतं तुम्हाला माहिती असेल की पाऊस हा म्हणजे आवश्यक त्या टाईमला पडत नसतो जेव्हा ते गरजेचं असतं तेव्हा नंतर तो पाऊस पडतो. त्यामुळे काय होतं, जे पेरणी केलेले जे बी असतं ते कुजून जातं, खराब होतं आणि जे शेतकरी आहे त्यांच्यावर एक संकट ओढावतं कारण की त्यावेळेस त्यांना पीक कमी होतं. तर तिथे सांगितलेलं आहे की असे जाचक दिवस म्हणजे वाईट दिवस आहे, दिवस कधी देऊ नको कारण की पाऊस वेळेवरच आला पाहिजे. कासावीसे डोळे बनले चातक, तर कधी कधी इतकं म्हणजे वाट बघावं लागतं शेतकऱ्यांना की कधी पाऊस येईल कधी पीक बाहेर निघेल. तर असे दिवस कधी आमच्यावर येऊ नये, शेतकऱ्यांना येऊ नये अशी कवी इथे सांगत आहे. कोरडे नक्षत्र पूर पापनीला आलेला आबोट दूर दाटणीला. कधी कधी काय होतं, ढग येतात, ढग आल्यानंतर सुद्धा पाऊस होत नाही आणि ते जे आहे पावसाचे ढग पुढे सरकावले जातात. त्यामुळे ते जे नक्षत्र आहे कोरडे पडल्या जातं. काही नक्षत्रांना पाऊस बरोबर होतो, व्यवस्थित होतो, त्यामुळे त्या नक्षत्र असे कोरडे गेल्यानंतर जे शेतकऱ्यांच्या डोळ्यात
पूर येतो म्हणजेच डोळ्यात पाणी येतं, तो पाणी अफाट असतं, खूप असतं, कारण की ते त्या तेव्हा ते त्यांचे दुःख व्यक्त करत असतात. जर पाऊसच झाला नाही तर पीक कसे होणार. आलेला आबूट दूर दाटनीला, म्हणजेच त्यांच्या डोळ्यातून जे काही पाणी बाहेर मिळतं असं दिवस आमच्यावर कधी ओढवू नको, कधी हे नक्षत्र कोरडे जाऊ देऊ नको, इथे असं जे आहे की सांगितलेलं आहे. मिळता डोळ्यांना मेघूट इशारे, मातीच्या कणांना फुटली धुमारे. मग काय होतं, जेव्हा शेतकरी वाट बघत असतो, अचानक काळे ढग जेव्हा दिसायला लागतात तेव्हा त्यांना एक इशारे मिळत असतो की नाही आता अचानक पाऊस येणार आहे. मातीच्या कणांना फुटले धुमारे, तर ते जे काही ती पाऊस आता पडणार आणि हे जे मातीच्या कणांमधून जे पीक रोवलं गेलेलं आहे तर ते पीक वर येणार, असे इथे पीक आल्यावर आल्यानंतर जे जमिनीला आनंद होणार आहे त्यामुळे तिथे म्हटलेलं आहे की कणांना जसे काय धुमारे फुटला गेलेला आहे इतका आनंद त्यांना झालेला आहे. तर विद्यार्थ्यांना इथे जे आहे अशोक कोळी यांनी खूप अतिशय अशा प्रकारे समजावून सांगितले आहे की पाऊस कसा आवश्यक असतो, पाऊस झाल्यानंतर कशा प्रकारे पीक वर येतं, जमिनीला किती आनंद होतो, शेतकऱ्याला किती आनंद होतं, या कवीने अतिशय थोडक्या शब्दामध्ये धूळ पेरणी या कवितेतून आपल्याला ते सांगितलेलं आहे. तर विद्यार्थ्यांना इथे शब्दार्थ दिलेला आहे बरकत म्हणजे भरभराट. तर हे शब्द जे आहे तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही लिहून घ्यायचे आहे आणि पाठांतर करायचे आहे, कारण की कधी जर तुम्हाला टेस्ट वगैरे दिली तर हे शब्दाचा अर्थसुद्धा त्यामध्ये लिहायचा असतो, त्यामुळे हे शब्द जे आहे अतिशय महत्त्वाचे असतात. तर विद्यार्थ्यांना ही जी कविता आहे धूळ पेरणी, ही जी कविता आहे तुमच्या नोटबुकमध्ये तुम्हाला सुरुवातीला ही कविता लिहून घ्यायची आहे, नंतर या कवितेचा स्वाध्याय लिहायचा आहे. चला तर विद्यार्थ्यांना आता आपण स्वाध्याय बघूया. स्वाध्याय दिलेला आहे प्रश्न क्रमांक 1, एका वाक्यात उत्तरे लिहायचे आहे. अ, कोणाचा जीव झुरणीला लागलेला आहे. तर तुम्हाला इथे उत्तर लिहायचं आहे मातीचा जीव झुरणीला लागला आहे. प्रश्न क्रमांक 2, धरणीला कशाचा ध्यास आहे. तर इथे तुम्हाला लिहायचे धरणीला हिरव्या पिकाचा ध्यास आहे. 3, कोणते दिवस येऊ नयेत असे कवीला वाटते. जाचक म्हणजे अतिशय त्रासदायक. इथे लिहायचं आहे जाचक दिवस येऊ नयेत असे कवीला वाटते. प्रश्न क्रमांक 2, थोडक्यात उत्तर लिहायचे. कोरडे नक्षत्र गेल्यावर शेतकऱ्याच्या मनात कोणकोणते विचार येत असतील. की कोरडे नक्षत्र गेल्यानंतर शेतकऱ्याच्या मनात असंख्य असे विचार येतात की यावेळेस आपल्याला पीक जर झाले नाही तर पैसे कसे येतील, घराचा कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा केला जाईल, अशा प्रकारचे विचार शेतकऱ्याच्या मनात येत असतात. शेतकऱ्याच्या शेतात भरपूर पीक आले तर त्याच्या मनात कोणते विचार येतील. शेतकऱ्याच्या शेतात जर भरपूर पीक आले तर तो मनातून आनंदी होईल, तो त्यावेळेस काहीतरी कुठेतरी खर्च करण्याचा विचार करेल. जर कुणाचं लग्न असेल तर लग्नात तो पैसे गुंतवतील, घर बांधायचं असेल तर घर बांधण्यामध्ये तो पैसे गुंतवतील, असे त्याच्या मनात लाखो असे विचार येतील. मुलांचं शिक्षण महत्त्वाचं आहे, शिक्षणामध्ये चांगलं शिक्षण देण्याचा विचार शेतकरी करतील. पाऊस पडला नाही तर काय होईल असं तुम्हाला वाटते. जर पाऊस पडला नाही तर कोरडा दुष्काळ जाणवेल, पीक येणार नाही, पीक आले नाही तर प्रत्येक ठिकाणी अन्नाचा जो तुटवडा जाणेल, पिकांचा तुटवडा जाणेल, त्यामुळे काय होणार, महाग वाढल्या जाणार. ठीक आहे, त्यामुळे असंख्य असे प्रश्न आपल्यापुढे निर्माण राहतील. तर असे तुम्हाला इथे उत्तर लिहायचे आहे. प्रश्न 3, ओळी पूर्ण करा. रिकाम्या जागा वर्गात तर धूळ रिकाम्या जागा. सर इथे आप तुम्हाला लिहायचं आहे, इथे लिहायचं असो बरकत धूळ पेरणीला. 2 आहे रिकाम्या जागा मोत्यांची आस रिकाम्या जागा. टिपूर मोत्यांची आस मोरणीला. नंतर कासावीस डोळे बनले चातक. ते डोळे आणि चातक लिहायचे. नंतर मिळता डोळ्यांना मेघूट इशारे. इथे डोळ्यांना आणि मेघूट हे शब्द लिहायचे. प्रश्न क्रमांक 4, खाली ओळीचा अर्थ तुमच्या शब्दात लिहायचा आहे. हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला. जेव्हा शेतामधून पीक बाहेर येतं तर तेव्हा ते जणू काही एक मोराची पीस आहे असे त्या धरतीला जाणवत असतं. धरती जी आहे ती एक मोरणी आहे आणि जी पीक आहे ती काय त्यांची पीस आहे, असे तिथे तुम्हाला अर्थ लिहायचा आहे. मातीच्या कणांना फुटले धुमारी. तर जेव्हा पाऊस येतो, पाऊस पडल्यानंतर पीक वर येतं, पिकाला अंकुर फुटतात, अंकुर फुटल्यानंतर ते वर येतं, त्यामुळे जणू असं वाटते की मातीला काय झालेलं आहे, धुमारे फुटलेले आहे. प्रश्न क्रमांक 5, पावसाळा येऊनही पाऊस पडला नसला की शेतकऱ्यांना दिवस जाचक म्हणजे त्रासदायक वाटू लागतात. तुमच्या परिसरातील खाली व्यक्तींना कोणते दिवस जाचक वाटत असते याविषयी तुम्ही त्यांची चर्चा करा. तुम्हाला चर्चा करायची आहे तर तुमच्या आजूबाजूला बांधकामावर काम करणारे मजूर असेल तर त्यांना सांगा की जर तुम्हाला कामावर एखाद्या दिवस किंवा मध्ये सुट्टी मिळाली किंवा कामावरून काढून टाकले तर तुमच्यावर कसे दिवस येत असतील. आईवडिलांशी तुम्ही संवाद साधू शकता किंवा ऊसतोडणी कामगारांशी, शिक्षकांशी, शाळेवर खाऊ विकणाऱ्यांसोबत,
की तुमच्याकडे वाईट दिवस कसे येतात, वाईट दिवस आल्यानंतर तुम्हाला कसा त्रास होतो, ते तुम्हाला दिवस कसे जाचक वाटतात ह्याविषयी तुम्हाला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. प्रश्न सहा, ही कविता धूळ पेरणीची आहे. या कवितेत शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. पाऊस आला नाही तर त्याला शेती करता येणार नाही. या उलट काही लोकांना खूप पाऊस आला तर काम व्यवसाय करता येणार नाही अशी लोकांची माहिती घ्या. उदाहरण, रस्त्याच्या कडेला बसून भाजी विकणारे. तर तुम्हाला माहिती असेल आताची ती एक हे झालेली आहे. तर इथे सांगितले आहे की शेतकरी काय करत असतो, पावसाची वाट बघत राहतो. पाऊस आला नाही तर शेती करता येत नाही. जर जास्तच पाऊस झाला तर काय होतो, तुम्हाला माहिती असेल शेती वाहून जाते. आताची रिअल सिच्युएशन आहे की खूप लोकांची सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर इकडे इतका पाऊस झाला की शेतींचे जे आहे तळे बांधलेले आहे. त्यामुळे त्या लोकांची व्यथा हे सांगू शकत नाही आपण, इतकं दुःख त्यांना होत आहे. अशाच प्रकारे जे रस्त्याच्या कडेला बसून भाजी विकणार आहे, तर भाजी काय होतं, भाजी महागल्या जातात त्यामुळे त्यांना भाजी मिळत नाही किंवा भाजी विकताना खूप त्रास होतो. तर हे तुम्हाला माहिती जाणून घ्यायची आहे. तर विद्यार्थ्यांनो, हे जे स्वाध्याय मी तुम्हाला आता शिकवलं आहे तो स्वाध्याय तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचा आहे. प्रश्नाची उत्तरे लिहायची आहे, नंतर त्याचे फोटोज काढून मला पाठवायचे. सोबतच धूळ पेरणी ही कवितासुद्धा तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायची. ओके, धन्यवाद.